या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्णपेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सह प्रायोजक आहेत अॅक्रो सिस्टीम पुणे नमस्कार मी सुरेखा तारान्यूजमध्ये आपलं स्वागत पाहूयात आज दिवसभरातील महत्वाच्या घडामोडी <ksam> <smart noise> <ksam> महाराष्ट्र शासनाचा पर्यटन विभाग व जिल्हा नियोजन समितीच्या वतीनं आज सकाळी आठ ते अकरा या वेळेत नवदुर्गा महिला रॅली आयोजित करण्यात आली होती यामध्ये पोलीस डॉक्टर इंजिनियर पत्रकार वकील नर्स प्रशासकीय अधिकारी क्रीडा क्षेत्रातील महिला विद्यार्थिनी तसेच विविध संस्था संघटनातील महिलांचा सहभाग होता शाही दसरा कोल्हापूरचा महोत्सव यामध्ये नारी शक्तीचे दर्शन घडवणारी नवदुर्गा महिला रॅलीचे आयोजन केले होते ही रॅली दसरा चौक कोल्हापूर येथून सुरू झाली शहरातून फिरून ही रॅली परत दसरा चौक येथे येऊन त्याची सांगता झाली या महिला रॅलीला जिल्ह्यातील सर्व महिलांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती सकाळी आठ ते अकरा या वेळेत नवदुर्गा महिला रॅली आयोजन करण्यात आली यामध्ये पोलीस डॉक्टर इंजिनियर पत्रकार वकील नर्स प्रशासकीय अधिकारी क्रीडा क्षेत्रातील महिला विद्यार्थिनी तसेच विविध संस्था संघटनेतील महिलांनी सहभाग घेतला होता या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व मुली आणि महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या या रॅलीत प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल असे दोन ग्रुप केले होते प्रोफेशनल ग्रुपमध्ये तीन क्रमांक व नॉन प्रोफेशनल ग्रुपमध्ये तीन क्रमांक काढण्यात येणार आहेत या ग्रुपमध्ये सहभागी होताना महिलांनी त्यांचे प्रोफेशनल ओळखेल अशा पद्धतीने पेहरावा केला होता नॉन प्रोफेशनल महिलांनी पारंपरिक वेशभूषा करून आल्या होत्या रॅलीमध्ये महिलांनी सामाजिक विषय घेऊन सहभागी झाल्या होत्या यामध्ये महिलांनी पाणी वाचवा पर्यावरण जनजागृती मुलगी मुलगी वाचवा स्वच्छ सुंदर कोल्हापूर नारी शक्तीचे दर्शन याविषयीचे फलक लावून गाड्या सजून जनजागृती केली सीपीआरच्या नेत्र शस्त्रक्रियागृहाला संसर्ग झाल्याने सुमारे आठवडाभर येथील नेत्रशस्त्रक्रिया बंद ठेवण्यात आल्या होत्या परंतु या शस्त्रक्रियागृहाचे निजंतुकीकरण केल्यानंतरचा तिसरा अहवाल निगेटिव्ह आल्यामुळे आज गुरुवारपासून पुन्हा नेत्रशस्त्रक्रिया सुरू करण्यात आल्या आहेत सी पी आरमधील शस्त्रक्रियागृह निर्जंतुकीकरण करून झाल्यानंतर त्यामध्ये काही विषाणू आहेत का याची तपासणी केली जाते त्यासाठी तेथील स्वॅप घेण्यात ते येतात अशाच पद्धतीने स्वॅप घेतला असता या शस्त्रक्रियागृहामध्ये संसर्ग झाल्याचा पॉझिटिव्ह अहवाल बुधवारी दिनांक अकरा ऑक्टोंबर रोजी आला त्यानंतर हे थिएटर शस्त्रक्रियांसाठी बंद ठेवण्यात आले यातील ज्या रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या आहेत त्यांना दक्षतेसाठी ठेवून घेण्यात आले होते आणि अन्य शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात आल्या होत्या कोल्हापूरच्या महावीर कॉलेज चौकात काल भीषण अपघात झाला या भीषण अपघातात मदधुंद चालकाने बुधवारी रात्री साडेदहा वाजता बेदरकारपणे कार चालवत गजबजलेल्या महावीर कॉलेज चौकात दोन मोटारीसह पाच दुचाकी अशा सात वाहनांना चिरडले जी विभागाची एस यू व्ही कार चालवणाऱ्या चालकाचे नाव ऋषिकेश कोतेकर असं आहे या भीषण अपघातात रवी कोडे या तरुण बॅडमिंटन पट्टूचा जागीच करून अंत झाला या अपघातात नऊ जण जखमी झाले असून यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे त्यांच्यावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून रात्री साडे दहाच्या सुमारास मद्यपीज चालकाने भरगाव वाहन दामट्याने महावीर कॉलेजच्या प्रवेशद्वारात सात वाहकांना धडक दिल्याने रस्त्यावर रक्त आणि काळजाचा सडा पडला होता या विचित्र अपघाताने संपूर्ण कोल्हापूर शहर हादरले या अपघात प्रकरणी मध्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत असलेल्या चालक ऋषिकेश बाबूराव कोतेकर याला जमावाने बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले रात्री उशिरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला करवीर तालुक्यातील पाचगाव मधील गाडगीळी कॉलनी परिसरात दोन पोलीस कर्मचाऱ्यांच्या कुटुंबातील वाद थेट हातात कोयता घेऊन दहशत माजवण्यापर्यंत पोहोचलाय या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर सोमवारी व्हायरल झाल्याने पोलीस दलात एकच खळबळ उडाली करवीर तालुक्यातील पाचगाव हे गाव संवेदनशील गाव म्हणून ओळखले जाते त्यामुळे या गावात घडणाऱ्या घटना आणि गुन्ह्यांकडे पोलीस विभागाचं बारकाई लक्ष असते त्यातच आज पाचगावातील गाडगिरी कॉलनीतील एक व्हिडिओ बाहेर आल्याने पोलिस दलात एकच खळबळ माजली या व्हिडिओमध्ये रात्री दोन कुटुंबात वाद झाल्याचा दिसून येत असून एक इजम कोयता येऊन गल्लीमध्ये फिरताना दिसत आहे दहशत वाजवणारा व्यक्ती आणि त्याची पत्नी हे पोलीस दलात आहेत तर त्यांच्या शेजारी राहणारा पोलीस कर्मचाऱ्यांचा मुलगा आहे शेजारी राहणारा मुलगा आपल्या पत्नीकडे बघतो या संशयावरून पोलीस कर्मचाऱ्याने थेट हातात सुरा घेऊन दहशत माजवली कॉन्स्टेबल आशुतोष शिंदे यांनी मद्यप्राशन केले होते त्यांच्या पत्नीने वादाला सुरुवात केली शिवेळगाळ तसेच मुलावर आरोप केल्याने जा विचारल्यास गेलेले शेजारी विनोद वावरे त्यांची बहीण आणि दाजी यांना शिंदे दाम्पत्याने मारहाण केली कॉन्स्टेबल शिंदे हा शिवाजीनगर पोलीस ठाण्यात कार्यरत आहे वावरे दाम्पत्याने झालेल्या घटनेचा व्हिडिओ करवीरी पोलिसांना दाखवून फिर्याद देण्यासाठी गेले असता करवीर पोलिसांनी त्यांना ताटकडत ठेवले तसेच मारहाणीबाबत वैद्यकीय तपासणी पण केली नाही याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केल्यानंतर फिर्यादीची तक्रार नोंदवून घेऊन चौकशी सुरू झाली आहे तसेच संबंधितांवर योग्य कारवाई होतील असे आश्वासन वरिष्ठांनी दिले मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असली तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालवल्याचं चित्र सध्या पुण्यात दिसत आहे पुण्यात वायू प्रदूषणात सातत्याने वाढ होत असल्याचं समोर आलं आहे पुण्यातील हवा खराब श्रेणीत पोहोचली असून मुंबई दिल्लीच्या तुलनेत पुण्याची हवा जास्त खराब झाल्याचे पाहायला मिळते पुण्यात हवेतील अतिसूक्ष्म धुलीकनाचे प्रमाण अधिक वाढले आहे वाढलेल्या प्रदूषणामुळे स्वचनाचा आजार असलेल्या नागरिकांना आरोग्यासंबंधीचा धोका वाढला आहे मुंबईचा हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे से सेहेचाळीसवर तर पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक एकशे अठ्ठेचाळीसवर गेला आहे हिवाळ्यात मागील चार वर्षात मुंबईतील हवा गुणवत्ता दिल्लीपेक्षा वाईट स्थिती जात असल्याचा अनेक संस्थांच्या अभ्यासात आढळून आले मुंबई आणि पुण्यातील हवा गुणवत्ता निर्देशांक सामान्य स्थिती असला तरीही मागील काही दिवसात हवेची गुणवत्ता प्रचंड खालालवाचे चित्र सध्या पुण्यात पाहायला मिळत आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःच्या आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे वेळ झाल्या छोट्याशा ब्रेकची कुठेही जाऊ नका पाहत तारा न्यूज या न्यूज बुलेटिनचे मुख्य प्रायोजक आहेत महाराष्ट्रातील अग्रगण्य सुवर्ण पेढी चंदुकाका सराफ अँड सन्स प्रायव्हेट लिमिटेड या न्यूज बुलेटिनचे सहप्रायोजक आहेत अॅक्रोपोलिस सिस्टीम पुणे ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपलं स्वागत सणासुदीच्या काळात साखरेचे दर वाढत चालल्यामुळे त्याला पायबंद घालण्यासाठी केंद्र सरकारने साखरेच्या निर्यातीवर बंदी यापुढेही कायम ठेवण्याचा निर्णय बुधवारी घेतला दोन हजार नंतर देशात साखरेच्या निर्यातीवर बंदी राहणार आहे दर राहून आम जनतेला स्वस्त दरात साखर उपलब्ध होईल अशी शक्यता वर्तवली जात आहे साखरेच्या निर्यातीवर बंदी घालण्याबाबत विदेश व्यापार महानिदेशालय म्हणजेच डीजीएफटीने अधिक सूचना जारी केल्या आहेत युरोपियन युनियन आणि अमेरिका यांना या, या बंदीतून वगळण्यात आले आहे इतर सर्व गोष्टी आणि नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही असेही अधिसूचनेत म्हणले आहे यापूर्वी सरकारने एक जून ते एकतीस ऑक्टोंबरपर्यंत साखरेच्या निर्यातीवर बंदी घातली होती आता पुढील आदेश येईपर्यंत ही, ही बंदी एकतीस नंतरही लागू राहणार आहे मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन करत असलेल्या एका तरुणाने मुंबईत गळपास घेत आत्महत्या केल्याचा दावा मराठा आरक्षण याचिकाकर्ते विनोद पाटील यांनी केलाय सुनील कावडे असं आत्महत्या करणाऱ्या तरुणाचं नाव आहे मुंबईच्या वांद्रे पूर्वेकडील पश्चिम द्रदगती महामार्गावरील उडाणपुळावर गळपास घेऊन या तरुणाने आत्महत्या केली आहे सुनील कावळे जालन्याचे रहवाशी होते त्यांच्याकडे असलेल्या बॅगमध्ये मध्ये सुसाईड नोट सापडली आहे मध्यरात्री त्यांनी आत्महत्या केल्याचं समोर येत असून खचून जाऊ नका लढाई अर्ध्यावर टाकून तर जाऊच नका असे आवाहन विनोद पाटील यांनी केले मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आत्महत्या केल्याचा दावा विनोद पटेल यांनी केला आहे या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहे आत्महत्या करणारी व्यक्ती ही मुळची अंबड तालुक्यातील असून त्यांचे पार्थिव शव विच्छेदनासाठी मुंबईच्या सायन रुग्णालयात नेण्यात आले आहे त्यामुळे आता या घटनेमुळे राज्यात राजकीय वाद पेटण्याची शक्यता वर्तवली जाते भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओडिशा आणि त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेड्डीनल्लू यांची त्रिपुरात राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना ओडिसाचं राज्यपाल बनवण्यात आलं आहे भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ओदिशा आणि त्रिपुरा या दोन राज्यांमध्ये नवीन राज्यपालांची नियुक्ती केली आहे तेलंगणाचे नेते इंद्रसेना रेडिनल्लू यांची त्रिपुराचे राज्यपाल म्हणून नियुक्ती करण्यात आली तर झारखंडचे माजी मुख्यमंत्री रघुवर दास यांना ओदिशाचे राज्यपाल बनवण्यात आले राष्ट्रपती भवनाने बुधवारी अठरा ऑक्टोंबर रोजी एक निवेदन जारी करून या दोन राज्यांसाठी नवीन राज्यपालांच्या नियुक्तीची माहिती दिली रघुवर दास सध्या भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्षपद सांभाळत आहेत रघुवर दास यांनी दोन हजार चौदा ते दोन हजार एकोणीसपर्यंत भारतीय जनता पक्षांच्या सरकारमध्ये झारखंडचे मुख्यमंत्री म्हणून कार्यभार सांभाळा होता एकोणीसशे पंच्याण्णवमध्ये पहिल्यांदा आमदार झालेले रघुवर दास हे त्यांचा कार्यकाळ पूर्ण करणारे झारखंडचे पहिलेच मुख्यमंत्री होते रघुवर दास हे ओडिशाचे विद्यमान राज्यपाल गणेश लाल यांची जागा घेतील तर तेलंगणातील भाजप नेते सध्या पक्षाचे राष्ट्रीय महासचिव इंद्रसेना रेडिनलू यांनाही त्रिपुराच्या राज्यपाल पदाची महत्वाची जबाबदारी देण्यात आली आहे इंद्रसेना रेडी नलू हे त्रिपुराचे विद्यमान राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांची जागा घेतील अभिनेता सनी देओलसाठी यंदाचा वाढदिवस खूप खास असणार आहे सनी देओल एक हजार तारासिंहाच्या उपस्थितीत बड्डे साजरा करणार आहे बॉलिवूड अभिनेता सनी देओलसाठी हे वर्ष वैयक्तिक आणि व्यावसायिकरित्या खूपच खास आहे एकीकडे अभिनेत्याचा एक, एक मुलगा लग्न म्हणण्यात अडकला तर दुसऱ्या मुलाने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं व्यावसायिक आयुष्यातही सनीच्या गदर दोनच्या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर रेकॉर्ड ब्रेक कमाई के केली सनी देऊलचा आज वाढदिवस आहे सनी देऊल या वर्षीचा वाढदिवस थाटात साजरा करणार असल्याची चर्चा बॉलिवूडमध्ये चालू आहे मीडिया रिपोर्टनुसार सनीचे देशभरातील चाहते त्याच्या स्टुडिओमध्ये तारासिंहच्या आयकॉनिक गेटअपमध्ये येणार असल्याचं चा म्हणलं जात आहे या चाहत्यांसोबत सनी केक कापून आपला वाढदिवस साजरा करणार आहे तर या होत्या आज दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी पुन्हा भेटूया नवीन बातमीपत्रासह हो। तोपर्यंत पाहत राहा तारा न्यूज